कोरडे हार्ट क्लिनिक संगमनेर मध्ये आता पूर्ण वेळ आणि अनुभवी हृदयरोग तज्ञ, जवळपास 10,000 हृदयरोग शस्त्रक्रियांचा अनुभव, अद्ययावत कॅथ लॅब, 15 मे पर्यंत मोफत एंजियोग्राफी, प्रधानमंत्री आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया। डॉक्टर अभिजित कोरडे, ठिकाण नवीन सोनांबेकर हॉस्पिटल, अकोले बायपास विठ्ठल मंदिरा शेजारी चैतन्य नगर संगमनेर, 0-24-25-22-55-25 आणि 99-21-98-99-21। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावाअंतर्गत असणाऱ्या बोल्हाई माता पाझर तलावासह पठार भागातील अनेक गावातील पाझर तलाव दुरुस्तीचा कार्यक्रम सुरू झालाय। तर बोल्हाई माता पाझर तलाव दुरुस्तीचा उद्घाटन सोहळा काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांच्या हस्ते सोमवारी 16 मे रोजी पार पडला। यावेळी त्यांच्यासमवेत शिर्डी संस्थांचे विश्वस्त सुहास आहेर होते। पठार भागातील अनेक गावांमध्ये काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना सुबत्ता येण्यासाठी पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली, त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळून शेती समृद्ध झाली आहे। मात्र ही कामं होऊन अनेक वर्षांचा काळ गेल्यावर या पाझर तलावांना गळती लागली आहे, तर काही फुटण्याच्या मार्गावर आहेत। म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून विधानसभा सदस्य आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार डॉक्टर किरण लहमटे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून या सर्व पाझर तलावांचा सर्वे करून या कामांचं टेंडर करण्यात आलंय। तर या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी दिली आहे। बोलाई माता पाझर तलावाच्या दुरुस्तीचा भूमिपूजन कार्यक्रम आज सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित पार पडला। इथे बोलाई माता पाझर तलाव आहे, खूप वर्षापूर्वी बांधलेला आहे, त्याची दुरुस्तीची गरज होती। ती राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर तांबे साहेब, आपल्या विभागाचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब व यशोधन कार्यालयाचे प्रमुख माननीय इंद्रजी थोरात साहेब यांनी पठार भागातील प्रत्येक धरणाचा जिथं जिथं गळती आहे अशा सर्व धरणांचा सर्वे करून आपण त्याची सर्व एस्टिमेट करून सर्वजण ते मंत्रालयातनं साहेबांच्या माध्यमातून आपण ते मंजूर केले आणि आता बऱ्याचशा कामांचे टेंडर झाले। त्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आज इथं बोलाई माता पाझर तलाव इथे केला आहे। इथं स्थानिक शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत, आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या अडचणी सोडून त्यांच्या मनाप्रमाणे काम करून घेणे व चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे। भविष्य काळामध्ये या धरणाचं काम चांगलं होईल आणि पठार भागातील जेवढे काही धरणं जे गावत आहेत त्यांचे आपण हा जो कार्यक्रम दुरुस्तीचा कार्यक्रम घेतलेला आहे, प्रत्येक धरणा दुरुस्ती कार्यक्रम आपण लवकर लवकर मार्गी लावू अशी ग्वाही देतो। खूप वर्षापूर्वी झालेल्या पाझर तलावांना गळती लागली होती आणि ती कामं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे, त्यामुळे शिर्डी संस्थांचे विश्वस्त सुहास आहेर यांनी महसूल मंत्री थोरात यांचे शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानलेत। बोलाई माता पाझर तलाव याच्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। मी घारगाव ग्रामस्थ असतील, कुरकुंडीचे ग्रामस्थ असतील किंवा पठार भागातील तमाम ग्रामस्थ असतील या सर्वांच्या वतीने आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की एक अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम त्यांनी या निमित्ताने राबवलेला आहे। या भागामध्ये खूप वर्षापूर्वी हे पाझर तलाव झाले होते आणि आता त्यांची गळती खूप मोठ्या प्रमाणावर होत होती, हे सर्व दुरुस्तीला आलेले होते, परंतु साहेबांनी आणि यशोधन कार्यालयातील आमचे प्रमुख जे आहेत इंद्रजित भाऊ थोरात यांनी सर्वांनी याचं सर्वेक्षण करून अशा सर्व पाझर तलावांना या ठिकाणी दुरुस्तीच्या निमित्ताने आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचं काम आता या ठिकाणी सुरू होत आहे। निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची आणि चांगली अशी बातमी या निमित्ताने आहे। मी सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि यशोधन कार्यालय या सर्वांचे आभार मानतो। तर या उद्घाटन समारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुदेश आहेर, रमेश आहेर, अखिल शेख, पप्पू चौगुले, विठ्ठल शेळके, निवृत्ती गाडेकर, सावकार आहेर, जगदीश आहेर, संदीप नाईकवाडी, कैलास फापाळे, सुनील आहेर, सोनू पिसाळ, नितीन कडाळे, नामदेव गाडेकर, बाजीराव फापाळे, रामदास गवांदे, संजय आहेर, सुलोचनाताई बहिरट, दगडू खंडागळे यांसह घारगाव कुरकुंडी गावचे ग्रामस्थ हजर होते। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव।